चला चला गुड इवनिंग मित्रांनो, प्रियंका प्रणाली शुभम प्रतीक्षा, चला फास्ट गुड इवनिंग सगळ्यांना। चला 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 फास्ट कन्फर्मेशन देऊन टाका। चला लवकर लवकर, यस चलिए चलिए, ओके ओके। मित्रांनो, जनरल अवेअरनेस लेक्चर आपण सुरू करतो आहोत। आता मी मागे अनाउंस केल्याप्रमाणे आपण एक वीक जनरल अवेअरनेस कंटिन्यू त्याचे लेक्चर सुद्धा कंडक्ट तुमच्यासाठी आपण करतो आहोत। आणि मित्रांनो, या लेक्चर्समध्ये जनरल अवेअरनेस ज्याच्यामध्ये स्टॅटिक जीके असेल, त्याच्यानंतर बाकीचे काही करंट जे अगदी काय म्हणता येईल त्याला की करंट अफेअर्सशी चे काही क्वेश्चन्स असतील, त्याच्यानंतर हिस्ट्री ज्योग्राफी कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर मित्रांनो काही सायन्स है ना, जे स्टॅटिक जीके पण ज्याला आपण म्हणूयात, असे काही क्वेश्चन्स असे काही टॉपिक सुद्धा मित्रांनो बोर्डेज करियर अकॅडमी सुरू करत आहे, त्याचे लेक्चर सुरू करत आहे। त्यातलाच आजचं लेक्चर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की पद्म अवॉर्ड्स 2022। गुड इव्हनिंग सगळ्यांना, कन्फर्मेशन द्या आणि शेवटपर्यंत लेक्चर अटेंड करा म्हणजे व्यवस्थित ते कळेल। आणि 2 मार्क मात्र या आजच्या पद्म अवॉर्ड्सवर तुमचे पक्के होणार आहे, हे लक्षात ठेवा। तर मित्रांनो, मी सांगत होतो की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आताच 1-2-3 दिवसापूर्वी पद्म अवॉर्ड्स 2022 हे दिले गेलेले आहेत आणि तब्बल 128 अवॉर्ड सगळे पद्मभूषण पद्मविभूषण आणि पद्मश्री असे मिळून तब्बल 128 अवॉर्ड हे दिलेले आहेत वेगवेगळ्या फील्डमधल्या वेगवेगळ्या सगळ्या रिस्पेक्टेबल या पर्सन्सला। आणि मित्रांनो, आपण जे जनरल अवेअरनेस हा जो टॉपिक बघणार आहे किंवा इथून पुढे जे आपण कंटिन्यू बघणार आहोत, ते महाराष्ट्रातले जे मान्यवर आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्याबद्दलची आपण डिटेल इन्फॉर्मेशन आणि त्याच्यावर क्वेश्चन्स काय काय एक्झामला असू शकतात सगळ्याच, मग ते IBPSच्या मेन्सच्या एक्झाम असतील, SSC CGL Tier 1 असेल किंवा ESIC UDC असेल, आता येणाऱ्या LIC च्या एक्झाम असतील, गुड इव्हनिंग स्वप्नील, या सगळ्या एक्झाम्स च्या अनुषंगानं हा सगळा म्हणजे की हा हे टॉपिक्स हे तुम्हाला कामाला येणार आहेत मित्रांनो। तर आज आपण 2022 मध्ये जे अवॉर्ड्स मिळालेले आहेत पद्म अवॉर्ड्स, त्यातलं महाराष्ट्रातले जे अवॉर्ड्स मिळालेले जे पर्सन्स आहेत, जे काय म्हणता येईल त्याला की जे त्यांना ज्यांना या अवॉर्ड्स मिळालेले आहेत त्या सगळ्यांबद्दलची माहिती एक एक करून आपण बघणार आहोत। आज आपण पद्मविभूषण ज्यांना मिळालेलं आहे महाराष्ट्रात, ते एकमेव असे आहेत की ज्यांना पद्मविभूषण 2022 हा अवॉर्ड मिळालेला आहे, त्या म्हणजे प्रभा अत्रे। या प्रभा अत्रे यांचा पूर्ण जीवन प्रवास आणि त्यांच्यावर या प्रभा अत्रेंशी रिलेटेड सगळ्या त्या गोष्टी ज्याच्यामुळे ते या इथपर्यंत पोहोचल्या याची इत्यंभूत माहिती मित्रांनो आपण घेणार आहोत। आणि याच्यावर 100% किमान 2-3 मार्क्स येणाऱ्या एक्झाममध्ये मित्रांनो असू शकतात। चला मी सुरू करतोय आजचं आपलं लेक्चर पद्मविभूषणच्या मानकरी महाराष्ट्रातल्या एकमेव अशा 2022 च्या प्रभा अत्रे। तुम्हाला इथे त्यांचा हा फोटोग्राफ दिसत असेल मित्रांनो, चला सुरू करतोय। ते सुरू करण्याच्या आधी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या ज्या 10 मान्यवरांचा गौरव पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री या अवॉर्डने झालेला आहे, या पुरस्काराने झालेला आहे, त्यांची नावं मी इथे एकदा वाचतो आणि मग एक एक त्यातल्या आज प्रभा अत्रे आपण बघणार आहोत। पद्मविभूषण तुम्ही बघत असाल, नोट डाऊन करत चला, आता इथून पुढे
आजचे जे लेक्चर्स आहेत जे क्लास असतील ते थोडंसं नोट डाऊन करत चला. तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसा. पद्मविभूषण 2022 प्रभा अत्रे त्यांना कला या याच्यातला म्हणजे या क्षेत्रातला त्यांना हा पद्मविभूषण मिळाला आहे. प्रभा अत्रे पद्मभूषण त्यातलं नंबर एक नाव नटराजन चंद्रशेखर ज्यांना व्यापार आणि उद्योग या क्षेत्रातला हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि सायरस पुनावाला हे जे वॅक्सिनेशन आहे कोविशिल्ड आहे ना हे ते सायरस पुनावाला यांना सुद्धा व्यापार आणि उद्योग यातला पद्मभूषण हा अवॉर्ड जो आहे हा पुरस्कार हा घोषित झालेला आहे नवे मिळालेला आहे. त्यातले जे पद्मश्री आहे म्हणजे पद्मविभूषण एक हा नंबर वन नंबर टू नंबर थ्री असे 10 आहेत. पद्मश्री तब्बल 7 जणांना मित्रांनो पद्मश्री महाराष्ट्रातल्या 7 मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि त्यातले पहिले आहे आणि अतिशय इंटरेस्टिंग यांची स्टोरी आहे आपण ती करणार आहोत. मी पूर्ण यांच्याबद्दलची माहिती देणार आहे. डॉक्टर हिम्मतराव बावस्कर ज्यांना वैदिक शास्त्रातला वैद्यक शास्त्रातला हा पुरस्कार घोषित झालेला आहे. डॉक्टर हिकमत डॉक्टर हिम्मतराव बावस्कर तुम्हाला ते विंचावा विंचू चावल्याच्या नंतर जे पॉइजन आहे त्याच्यावरच जे औषध आहे त्याचं रिसर्च यांनी केलेलं आहे. डॉक्टर हिम्मतराव बावस्कर आणि मला आवर्जून सांगितलं पाहिजे की डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी COVID-19 जेव्हा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पहिली लाट आणि दुसरी लाट होती तेव्हा विदाऊट रेमडेसिवीर हे जे रेमडेसिवीर औषध जे पूर्ण भारतात जगात लोक वापरत होते त्यावेळेस हे एकटे डॉक्टर असे आहेत हिम्मतराव बावस्कर ज्यांनी अजिबात रेमडेसिवीरचा वापर न करता पेशंटना बरं केलेलं आहे. याची स्टोरी आपण पुढे बघणार आहोत. असे हिम्मतराव बावस्कर ज्यांना पद्मश्री अवॉर्ड वैद्यकशास्त्रातला त्यांना मिळालेला आहे. सुलोचना चव्हाण कला या शाखेतला या प्रख्यात गायिका आहेत त्यांना कला या शाखेतला हा अवॉर्ड मिळालेला आहे हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर डॉक्टर विजय कुमार विनायक डोंगरे वैद्यकशास्त्रातला पद्मश्री अवॉर्ड. सोनू निगम कला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे खूप मोठे हे सिंगर आहेत सोनू निगम यांना सुद्धा पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. अनिल कुमार राजवंशी हे विज्ञान आणि अभियांत्रिकी सायन्स आणि टेक्नॉलॉजी यातला अनिल कुमार राजवंशी यांना मिळालेला हा पद्मश्री अवॉर्ड आहे. त्याच्यानंतर डॉक्टर भीमसेन सिंगल हे सुद्धा वैद्यकशास्त्रातले डॉक्टर आहेत त्यांना सुद्धा पद्मश्री अवॉर्ड हा मिळालेला आहे. आणि मरणोत्तर ज्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला आहे 2022 ते डॉक्टर बालाजी तांबे हे वैद्यकशास्त्रातला यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. असे एकूण 10 मान्यवर आहेत जे महाराष्ट्रात आहेत. पर्टिक्युलरली आपण महाराष्ट्राचेच बघणार आहोत म्हणजे सध्या महाराष्ट्रातले बघणार आहोत. ते 10 हे तुमच्या समोर इथे तुम्हाला दिसतायत. त्यातल्या आज आपण जे बघणार आहोत अतिशय प्रसिद्ध असणाऱ्या क्लासिकल सिंगर घराणे या म्हणजे अक्षरशः काय म्हणता येईल त्याला की एक असं घराणं की ज्याच्यातनं गायकी करणं तसं फार अवघड आहे अशा त्या घराण्यातल्या त्या मी ते पुढे सगळं सांगणार आहे. अशा प्रभा अत्रे यांच्याबद्दलची आज आपण पूर्ण माहिती बघणार आहोत आणि त्याच्यावर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात याच्याबद्दल सुद्धा मित्रांनो मी माहिती देणार आहे. नीट काळजीपूर्वक ऐकून घ्या नोट डाऊन करा काही डाऊट असेल तर नक्की विचारा. सुरू करतोय बघा प्रभा अत्रे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका या क्लासिकल सिंगर आहेत मित्रांनो आणि अतिशय अख्ख्या जगामध्ये यांना फॉलो करणारे सिंगर्स आहेत. आणि आमच्यासाठी भूषण हे आहे असलं पाहिजे असणार आहेत की या महाराष्ट्रातल्या आहेत महाराष्ट्रातल्या पुण्याच्या त्या आहेत प्रभा अत्रे. चला माहिती बघूयात आपण बघा
सप्टेंबर 13 1932 यांचा जन्म दिवस आहे। 13 सप्टेंबर 1932 ला यांचा जन्म झाला। आणि किराणा घराण्याच्या त्या गायिका। आता मित्रांनो याच्यात ना काही घराणे असतात, आता याच्याबद्दलची सुद्धा डिटेल एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी करणार आहे की किराणा म्हणजे असे घराणे आहेत ह्या गायिकेचे, तर या किराणा घराण्याच्या गायकीच्या या गायिका आहेत। लक्षात ठेवा, दोन प्रश्न इथे तयार होतात। एक तो डॉक्टर प्रभा अत्रे यांचा जन्म कधी झाला, तर 13 सप्टेंबर 1932 त्यांचा जन्म आहे। कोणत्या घराण्याच्या त्या गायिका आहेत, तर लक्षात ठेवा किराणा घराण्याच्या या गायिका आहेत। डॉक्टर प्रभा अत्रे यांनी तब्बल 11 पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केलेला आहे। मित्रांनो काही सोपं काम नाही आहे, जागतिक विक्रम आहे। एकाच मंचावर प्रकाशित करण्याचा त्यांच्या नावावर हा जगातला एकमेव विक्रम आहे की तब्बल 11 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत। आणि त्याच्यामध्ये त्यांनी 18 एप्रिल 2016 रोजी, लक्षात ठेवा, तिसरा प्रश्न काय होऊ शकतो की किती पुस्तकं एकाच मंचावर प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केलाय, तर 11। आता 18 एप्रिल 2016 रोजी इंडिया हॅबिटेट सेंटर नवी दिल्ली, नीट लक्षात ठेवा की 18 एप्रिल 2016 रोजी इंडिया हॅबिटेट सेंटर नवी दिल्ली येथे हिंदी आणि इंग्रजी मध्ये संगीतावरील 11 पुस्तकांचे त्यांनी प्रकाशन केलेले आहे। मी आधी सांगितलं की 11 पुस्तकांचं प्रकाशन एकाच वेळा करणाऱ्या त्या एकमेव गायिका आहेत ज्यांनी जागतिक विक्रम केलेला आहे। आणि तो केला कधी होता आणि कुठे केला होता, तर 18 एप्रिल 2016। नोट डाऊन करून घ्या, तुम्ही लिहिताय ना सगळेजण, नोट डाऊन करताय ना, जरा कन्फर्मेशन द्या बरं यस नो। तर 18 एप्रिल 2016 रोजी इंडिया हॅबिटेट सेंटर नवी दिल्ली न्यू दिल्ली येथे हिंदी आणि इंग्रजी संगीतावरील 11 पुस्तकांचं प्रकाशन त्यांनी मित्रांनो केलेलं आहे। आणि यासाठी भारत सरकारने त्यांना पहिल्यांदा 1990 मध्ये पद्मश्री। पाचवा प्रश्न की प्रभात यांना पद्मश्री पहिले पद्मश्री हा पुरस्कार कधी मिळाला होता, तर 1990 पद्मश्री पुरस्काराने त्या सरकारला सन्मानित करण्यात आलं। आणि 2002 मध्ये मित्रांनो पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं। सातवा प्रश्न की पद्मभूषण हा पुरस्कार प्रभा अत्रे यांना कधी मिळाला किंवा त्यांना कधी सन्मानित करण्यात आलं, तर 2002 मध्ये। आणि आता 2022 मध्ये भारतरत्नच्या नंतर भारतातला सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण त्यांना मिळालेला आहे। मित्रांनो सातवा प्रश्न आपण बघितला, हे पुरस्कार भारतातले अनुक्रमे चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार आहे। म्हणजे काय, भारतरत्न पहिला सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मविभूषण दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण हा तिसरा नागरी पुरस्कार आणि पद्मश्री हा चौथा नागरी पुरस्कार। हे भारतातले सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा। याचा कधी कधी ना याची सिरियली हे अवॉर्ड्स विचारतात कधी कधी, है ना, तर लक्षात ठेवा, नंबर 1 भारतरत्न, सेकंड पद्मविभूषण, थर्ड पद्मभूषण आणि फोर्थ पद्मश्री, हा लक्षात ठेवा। आणि मी आता सांगितल्याप्रमाणे पद्मविभूषण 2022 मध्ये प्रभा अत्रेंना मित्रांनो इथे देण्यात आलेला आहे। चला पुढे जाऊया, पुढे जाऊया, नेक्स्ट, येस। आता ऍक्च्युली यांचा जन्म कधी झाला, कुठे झाला, त्याच्याबद्दलच थोडीशी माहिती आपण मित्रांनो घेऊ। 7 प्रश्न ऑलरेडी आपण बघितलेले आहेत की कसे कसे प्रश्न येऊ शकतात। तर मित्रांनो प्रभाताईंचा जो जन्म आहे तो पुण्यात आबासाहेब आणि इंद्राबाई अत्रे यांच्या पोटी झाला। म्हणजे त्यांच्या आईचं नाव आणि वडिलांचं नाव काय आहे होत असं जर का विचारलं, आणि जन्म कुठे झाला, तर पुण्यात झाला 1932 ला। वडिलांचं नाव होतं आबासाहेब
आणि आईचं नाव होतं इंद्राबाई अत्रे. आता यांच्या ज्या आई होत्या इंद्राबाई यांना गायनाची फार आवड होती. या इंद्राबाईंना म्हणजे यांच्या आईना आणि वयाच्या 8व्या वर्षापासूनच प्रभा अत्रेंनी आपल्या आईला वेगवेगळ्या शोज मध्ये संगीताची साथ द्यायला सुरुवात केली. कितव्या वर्षी वयाच्या 8व्या वर्षी? 10वा प्रश्न मित्रांनो इथे म्हणू शकतो की प्रभाताईंनी वयाच्या कितव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली? तर वयाच्या 8व्या वर्षी त्या शास्त्रीय गायनाकडे वळल्या आणि हिराबाईंकडे त्या शिकायला त्या या शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला त्यांनी सुरुवात केली. ऍक्च्युली त्यांच्या आई पण या खूप चांगल्या गायिका होत्या, त्यांच्याबरोबरच त्यांनी खरं तर याची सुरुवात केलेली होती. परंतु अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने शास्त्रीय संगीताचे धडे त्यांनी कोणाकडनं गिरवले तर ते हिराबाईंकडनं त्यांनी ती गिरवायला सुरुवात केली आणि त्यांच्याबरोबर त्या साथ द्यायच्या. हिराबाईने ऍक्च्युली त्या इंद्राबाई म्हणजे त्यांच्या आईच आहेत त्या. आणि संगीत शिकत असताना प्रभाताईंनी आता याच्यात बघा म्हणजे यांचा इंटरेस्ट तसा संगीतातला, परंतु संगीत शिकता शिकता क्लास बघा उगाच जेवढे पुरस्कार मिळत नाही. मी नेहमी सांगतो की आपल्याला एक डिग्री मिळाल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीनं काय म्हणतात ना त्याला की आनंद व्यक्त करत असेल आणि एवढे मोठे सर्वोच्च नागरिक पुरस्कार जर एखाद्याला मिळत असतील तर त्याच्या मागे त्याचं किती डेडिकेशन त्या व्यक्तीचं असू शकतं याचा अंदाज तुम्हाला प्रभाताईंच्या जीवनाचा अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला नक्की व्हायला हरकत नाही की संगीतामध्ये म्हणजे म्युझिकमध्ये इंटरेस्ट असताना सुद्धा त्यांनी मित्रांनो विज्ञान आणि कायदा म्हणजे सायन्सची आणि लॉची डिग्री त्यांनी मित्रांनी घेतलेली होती. 12वा प्रश्न होऊ शकतो की संगीतामध्ये तर त्यांनी डिग्री घेतलीच घेतली, परंतु त्याबरोबर त्यांनी सायन्स आणि लॉ याच्यामध्ये मित्रांनो त्यांच्याकडे त्यांनी पदवी घेतलेली होती आणि संगीतात त्यांनी डॉक्टरेटही केलेलं आहे. म्हणजे त्या क्लासिकल सिंगिंग मधल्या क्लासिकल गायनातल्या त्यांच्या त्यांना डॉक्टरेट सुद्धा मित्रांनो मिळालेली आहे. अशा प्रभाताई यांनी मुलींसाठी म्हणून हा 13वा प्रश्न होऊ शकतो की मुलींसाठी म्हणून पुण्यात पेठ एज्युकेशन सोसायटीची स्थापना अत्रेंनी म्हणजे प्रभाताई अत्रेंनी ही केली. हायस्कूल काढलं त्यांनी मुलींसाठी, हे नाव काय होतं तर पेठ एज्युकेशन सोसायटी पुण्याला आहे त्यांनी ते हायस्कूल मित्रांनो काढलं. त्यानंतर आबासाहेब अत्रे हा हे त्यांच्या वडिलांनी मित्रांनो मुलींसाठीची ही शाळा सुरू केलेली आहे. आता शिक्षण बघूया की त्यांचं शिक्षण कुठे कुठे आणि कशा कशा पद्धतीने आणि कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे. विज्ञान शाखेची जी पदवी आहे सायन्सची जी डिग्री आहे मित्रांनो ही प्रभाताईंनी फर्ग्युसन कॉलेज पुणे विद्यापीठ इथून मिळवलेली. अतिशय हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असणारं मित्रांनो फर्ग्युसन हे कॉलेज आहे. नक्की पुण्याला जर कधी गेलात तर फर्ग्युसन कॉलेजला या फर्ग्युसन कॉलेजला व्हिजिट करायला विसरू नका. अतिशय हिस्टॉरिकल म्हणजे खूप शिकण्यासारखं आणि खूप माहिती घेण्यासारखं असं हे विद्यापीठ फर्ग्युसन कॉलेज पुणे विद्यापीठातलं. इथलं सायन्स कॉलेजची आपलं सायन्सची डिग्री त्यांनी तिथनं घेतलेली. कायद्याची जी पदवी आहे म्हणजे लॉची जी डिग्री आहे त्यांनी लॉ कॉलेज पुणे विद्यापीठातलं हे सुद्धा मित्रांनो त्यांनी घेतलेली. संगीत अलंकार ही पी जी स्नातोत्तर पदवी म्हणजे ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो हे गांधर्व महाविद्यालय इथलं त्यांनी घेतलेली. बघा तब्बल 14वा 13वा प्रश्न होऊ शकतो की संगीत अलंकार ही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री त्यांनी कुठल्या महाविद्यालयातनं घेतली तर गांधर्व महाविद्यालयातनं त्यांनी ही डिग्री घेतलेली. आणि त्याच्यानंतर डॉक्टर ऑफ म्युझिक त्यांना जे डॉक्टरेट मिळालेली आहे डॉक्टर ऑफ म्युझिक
ही त्यांना सरगम या संशोधनाबद्दल मिळालेली आहे. सरगम या संशोधनाबद्दल त्यांना डॉक्टर ऑफ म्युझिक ही पदवी, ही डॉक्टरेट मित्रांनो त्यांना मिळालेली आहे. याच्या संशोधनाबद्दल कशाबद्दल, कोणत्या संशोधनाबद्दल, सरगम हा लक्षात ठेवा, हा खूप महत्वाचा आहे. सरगम, सरगम या संशोधनाबद्दल त्यांना डॉक्टरेट ही पदवी, डॉक्टरेट त्यांना मिळालेली आहे. आणि हा 15वा प्रश्न मित्रांनो, पाश्चात्य संगीत श्रेणी म्हणजे जे बाहेरच्या देशातलं जे म्युझिक आहे, श्रेणीचार, पाश्चात्य संगीत श्रेणीचार, ट्रिनिटी म्युझिक कॉलेज लंडन, इथून ती पदवी त्यांनी मित्रांनो घेतलेली आहे. 16वा प्रश्न की कुठल्या कॉलेजमधनं त्यांनी पाश्चात्य संगीत श्रेणीची पदवी घेतलेली आहे, तर ट्रिनिटी म्युझिक कॉलेज लंडन. लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. तुम्ही नोट डाऊन करताय का हो? येस नो असतो मनावर जरा प्रामाणिकपणे सांगा बाबा, खोटं बोलणारे पण भरपूर आहेत. हा तो जे आहे ते खरं खरं सांगा. हा करताय ना? येस. तर चला काय कहेंगे हम की 16वा प्रश्न लंडन कॉलेज मधलं ट्रिनिटी म्युझिक कॉलेज लंडन. त्याच्यानंतर मित्रांनो कथ्थकचं पण त्यांनी एक औपचारिक शिक्षण घेतलेलं आहे, म्हणजे थोडक्यात काय त्यांना कथ्थकचं पण, कथ्थक सुद्धा त्यांना मित्रांनो त्याचं एज्युकेशन त्यांच्याकडे आहे, त्यांना ते येतं. त्याच्यानंतर मित्रांनो पंडित सुरेश बाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडे पारंपरिक गुरु शिष्य शैलीत हिंदुस्थानी संगीताचे त्यांनी शिक्षण घेतलेले आहे. हे खूप महत्वाचं आहे. किराणा घराणं जे आहे ना, तर त्या किराणा घराण्यातल्या सुरेश बाबू माने, पंडित सुरेश बाबू माने आणि श्रीमती हिराबाई बडोदेकर यांच्याकडे पारंपरिक गुरु शिष्य शैलीतलं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. ते आपण वरती बघितलं, ते हिराबाई ते या आहेत. तो पारंपरिक हिंदुस्थानी संगीताचे त्यांनी शिक्षण गुरु शिष्य शैलीत त्यांनी याचे शिक्षण घेतलेलं आहे. 17वा प्रश्न, आता यांची नेमकी संगीतातली कारकीर्द आपण त्याला म्हणूया कशी राहिलेली आहे, त्याच्यावर थोडासा प्रकाश आपण टाकणार आहोत. मित्रांनो त्यांनी जे त्यांचं जी गायकी होती त्यांना प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, त्यांना काय नाव म्हणजे कशाने ओळखलं जायचं, तर त्या अतिशय प्रतिभावंत गायिका की ज्यांना अख्ख्या जगभरातले, नुसते हिंदुस्थानातले नाहीत, भारतातले नाहीत, अख्ख्या जगभरातले गायक, क्लासिकल म्युझिकमधले गायक ज्यांना फॉलो करतात, ज्यांच्याकडे संगीताचे धडे घेतात आणि ज्यांना आदर्श ठेवून गातात, अशा प्रतिभावंत गायिका, त्याच्यानंतर संगीत रचनाकार त्या आहेत, लेखक आहेत, प्रसिद्ध प्राध्यापिका आहेत आणि त्याचबरोबर ख्याल गायकी सोबत ठुमरी हे मित्रांनो हे ना हे राग आहेत की ठुमरी, त्याच्यानंतर दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भाव संगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व आहे. एका गायकाचं किती गायकीवर प्रभुत्व असू शकतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रभाताई अत्रे ह्या आहेत. एवढ्या सगळ्या ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन, भाव संगीत या सगळ्यांवर प्रभाताईचं प्रभुत्व हे राहिलेलं आहे आणि आजही आहे. त्याच्यानंतर मित्रांनो त्यांची खासियत ही आहे की ती बऱ्याच वेळेस त्यांच्या स्वतःच्या जेव्हा त्या गातात ना तेव्हा बंदिश हे जो प्रकार आहे या बंदिश गायकीवर म्हणजे त्या स्वतः रचलेल्या बंदिशी मित्रांनो त्या सादर करतात. जेव्हा त्या स्वतः कार्यक्रमामध्ये गातात तेव्हा बंदिशी या त्यांनी स्वतः रचलेल्या ज्या बंदिशी आहेत त्या साजऱ्या करतात. त्यांच्या काही रचना ज्या खूप म्हणजे काय म्हणता येणार त्याला की विशेष लोकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत, ज्या भारतातल्या नव्हे तर जगभरातल्या गायकांना त्यांच्याकडे अट्रॅक्ट करतात. त्यातल्या काही ज्या त्यांच्या ज्या बंदिशी आहेत त्या जर कोणत्या आहेत तर त्यातल्या काही रचना मारू बिहार रागातील जागू मैं
सारी रहना हे खूप तुम्ही जर का गुगल वर जाऊन जर का सर्च केलं ना प्रभाताईंच्या नावाने तर तुम्हाला बघायला मिळेल की किती जबरदस्त म्हणजे त्यांचं फॅन फॉलोअर आहे. तर मालूम बिहार हा राग आहे तर त्या रागातील जागू में सारी रहना हे जे मित्रांनो विशेष त्यांची जी रचना आहे ही लोकांच्या पसंतीस पडलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर कलावती रागातील तन मन धन, कलावती रागातील तन मन धन आणि किरवाणी रागातील नंद नंदन या श्रोतवृद्धांच्या विशेष पसंतीच्या मित्रांनो रचना आहेत. म्हणजे या श्रोत्यांना विशेष आवडणाऱ्या या प्रभाताईंच्या या रचना आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर त्यांनी काही नाटकांमध्ये सुद्धा ज्या आहेत ना तर काही प्रमुख भूमिका केलेल्या आहेत. तर ते नाटक कुठले कुठले आहेत, संगीत नाटक ज्याच्यामध्ये मित्रांनो मृषकटिक हे नाटक आहे खूप म्हणजे फेमस असं खूप लोकप्रिय असं हे संगीत नाटक आहे मृषकटिक, बिरज बहु, लीला लक्षात ठेवा या संगीत नाटकांमध्ये सुद्धा मित्रांनो त्यांनी स्त्री भूमिका केलेल्या आहेत. हा कोणते नाटक आहे लक्षात ठेवा, जवळजवळ 20-22 प्रश्न आतापर्यंत त्याच्यातनं तयार झालेले आहेत. तर कोणत्या प्रमुख स्त्री भूमिका त्यांनी कुठल्या कुठल्या संगीत नाटकांमध्ये केलेल्या आहेत, तर मृषकटिक, बीरज बहु आणि लीला यासारख्या संगीत नाटकांमध्ये त्यांनी स्त्री भूमिका केलेल्या आहेत अशा या प्रभाताई अत्रे यांनी यांच्या ज्या कार्यक्रमात आला की 1955 पासून त्या वेगवेगळ्या देशात त्यांनी गायनाचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. पर्टिक्युलरली 1955 पासून बघा तुम्ही, 1955 पासून त्या हिंदुस्थानात आणि हिंदुस्थानाच्या बाहेर जातात. याच्यावरनं तुम्ही त्यांची नाट्य संगीतातली त्यांची तपश्चर्या आपण म्हणूया ती तुमच्या लक्षात यायला हरकत नाही. हे उगाचच पद्मविभूषण मिळत नाही किंवा हे पद्म अवॉर्ड मिळत नाही मित्रांनो. आता त्यांनी जे त्यांचे जे रेकॉर्डेड जी ध्वनी मुद्रित म्हणजे काय म्हणजे रेकॉर्डेड त्यांचे जे ह्या आहेत म्हणजे जे गायन त्यांची जी यादी आहे ती खूप मोठी आहे मित्रांनो. त्यातलं काही मी तुम्हाला वाचून दाखवतो, बाकी PDF तुम्हाला बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्रामवर बघायला मिळेल, तुम्ही तिथलं ती डाउनलोड करून घ्या. मारू बिहा, कलावती, खमाज ठुंगरी, निरंजनी एक, पुरिया कल्याण, निरंजनी दोन, शंकरा बसंत, अनंत प्रभा, ललित भिन्न शरद, भैरवी ठुंगरी, भाग्यश्री, खमाज ठुंगरी, जोग कंस, टोडी ठुंगरिया, मालकस दादरा, चंद्रकस मधुकंस, मधुवंती देसी, यमन भैरव, श्याम कल्याण बिहाग, रागेश्री ठुंगरी. आता आपल्याला हे अननोन यामुळे वाटू शकतं कारण आपला ॲसच आपल्या ते ऐकण्यात नसतं मित्रांनो. पण मी नेहमी सांगतो की क्लासिकल संगीत हे असं संगीत आहे, असं म्युझिक आहे की तुम्हाला क्षणात वेगळ्या मूडमध्ये घेऊन जाऊ शकतो. आणि मी तर नेहमी सांगतो की पर्सनॅलिटी नाही अशी असली पाहिजे की म्हणजे विद्यार्थी कसा असावा किंवा माणूस कसा असावा तो ओव्हरऑल त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप असली पाहिजे. म्हणजे काय तर सगळ्या सब्जेक्टचं त्याच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. आणि म्हणून आपकी तो एज ही सिकनी की आहे हे तुम्ही थोडंसं जरा या अँगलनी पण थोडंसं जरा स्वतःला डेव्हलप करायला आपण प्रयत्न केला पाहिजे. थोडा वेळ काढून आपण याबद्दलचं सुद्धा नॉलेज मित्रांनो आपल्याकडे ठेवलं पाहिजे. तर एवढ्या सगळ्या ध्वनी मुद्रिकांची यादी मित्रांनो त्यांची आहे. त्यानंतर त्यांनी नुसतं त्यांनी गायन केलेलं नाही आहे तर लेखन सुद्धा खूप गाढ प्रभाताईंचं राहिलेलं आहे. यांनी मराठी आणि इंग्लिश भाषेवर त्यांचं जबरदस्त प्रभुत्व आहे, कमाल आहे. आणि हिंदीमध्ये सुद्धा त्यांचं लेखन आहे मित्रांनो. तर त्यांचं पहिलं पुस्तक मराठीतलं
घेऊ शकतो प्रभाताईंचं प्रभाताई अत्र्यांचं मराठीतलं पहिलं पुस्तक स्वरमयी हे मित्रांनो आहे लक्षात ठेवा स्वरमयी स्वरमयी हे पहिलं पुस्तक मित्रांनो मराठीतलं त्यांचं हे आहे आणि या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेलं पहिलं मराठीतलं पुस्तक प्रभाताई अत्र्यांचं कुठलं तर ते लक्षात ठेवा स्वरमयी त्याच्यानंतर त्यांचं दुसरं पुस्तक आहे सुस्वराली सुस्वराली पहिलं पुस्तक आहे स्वरमयी दुसरं आहे सुस्वराली आता बघा सगळे स्वराशी संबंधित आहेत शेवटी त्या गायिका आहेत त्यामुळं बघा त्याच्यानंतर मित्रांनो हे जे दोन पुस्तक आहेत ना एक स्वरमयी आणि दुसरं सुस्वराली या दोन्ही पुस्तकांचं हिंदी भाषेमध्ये अनुवाद मध्य प्रदेश शासनाने केलेला आहे 1994 लक्षात ठेवा स्वरमयी आणि सुस्वराली या दोन मराठीतल्या पुस्तकांच्या हिंदी भाषेमध्ये अनुवाद मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने या MP यांनी 1994 ला मित्रांनो केलेला आहे आणि त्यांच्या स्वराक्षरी 1994 आणि स्वररंजनी 2006 या मराठी भाषेतील पुस्तकात त्यांनी रचलेल्या 500 शास्त्रीय रागबद्ध रचना व लोकरचना आहेत काय कमाल आहे 500 शास्त्रीय त्यांनी रचलेल्या तब्बल 500 शास्त्रीय रागबद्ध रचना व लोकरचना या स्वरांगिनी 1994 आणि स्वररंजिनी या मराठी भाषेतल्या पुस्तकात तब्बल 500 शास्त्रीय रागबद्ध रचना व लोकरचना त्यांनी मित्रांनो त्या पुस्तकात रचलेल्या आहेत आणि त्यांचे पाचवे जे पुस्तक आहे पहिलं स्वरमयी दुसरं सुस्वराली मराठीतल्या बद्दल आपण बोलतोय मित्रांनो त्याच्यानंतर तिसरं इतिहासप्राप्त बघितलं स्वरांगिनी चौथं स्वररंजिनी आणि पाचवं जे आहे मित्रांनो ते इथे अंतास्वर अंतःस्वर हे पाचवं पुस्तक आहे अंतःस्वर हे पाचवं पुस्तक आहे आणि या पुस्तकाचा इंग्रजी भाषेत सुद्धा अनुवाद झालेला आहे पाच मराठीतले त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यातल्या या पाचवं जे आहे आता अंतःस्वर याच्या हिंदी आपल्या इंग्रजी भाषेत सुद्धा मित्रांनो अनुवाद झालेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो चला पुढे आपण अजून बघूया वेगवेगळे त्यांना मित्रांनो त्यांचं संगीतातलं कार्य खूप मोठं आहे शिष्य गण त्यांचा खूप मोठा मित्रांनो आहे प्रभाताईंच्या म्हणजे प्रभाताईंचे जे शिष्यगण आहेत त्या शिष्यगणामध्ये आतापर्यंत प्रभाताईंच्या शिष्यवर्गात अनेक आकाशवाणी कलाकार म्हणजे जे वेगवेगळे आकाशवाणीवर जे कलाकार आपली कला सादर करतात असे अनेक कलाकार हे आकाशवाणीवर सध्या कलाकार त्यांचे कला सादर करतात दूरदर्शन कलाकार पार्श्वगायक संशोधक हिंदुस्थानी संगीत गायक इत्यादीचा त्याच्यात समावेश आहे मित्रांनो आणि 1969 पासून त्या संगीत अध्यापन करत आहेत 1969 पासून त्या संगीत अध्यापन करत आहे मित्रांनो त्याच्यामध्ये भारतीय आणि परदेशी अशा सगळ्या कलावंतांचा समावेश आहे म्हणजे फक्त काय भारतातलेच शिष्य त्यांचे नाही आहेत जे त्यांच्याकडे संगीताचे धडे घेतात शिकतात तर त्याच्यात अनेक मित्रांनो परदेशी म्हणजे फॉरेन कंट्रीमधले सुद्धा असे विद्यार्थी आहेत की जे त्यांच्याकडे या संगीताचं शिक्षण घेतात आणि आतापर्यंत त्यांच्या 10 विद्यार्थ्यांना डॉक्टरेट ही शिष्यवृत्ती मिळालेली आहे आतापर्यंत किती 10 डॉक्टरेट विद्यार्थ्यांना डॉक्टरेट शिष्यवृत्ती मिळालेली आहे त्यांच्या शिष्यवर्गात जे नावं पूर्ण हिंदुस्थानाला माहीत आहेत असे त्यांचे काही शिष्य आहेत त्यातले त्यांचे काही शिष्य आहेत त्यातलं पहिलं नाव आहे सरला देसाई
डॉक्टर आशा पारसनीस जोशी, रागिनी चक्रवर्ती, पद्मिनी राव, आरती ठाकुर, चेतना बानावत, अश्विनी मोडक, विना कुलकर्णी आणि अत्यंद्र सरवडीकर यांचा समावेश आहे। हे व्यवस्थित तुम्ही ऐकून यामुळे घेतलं पाहिजे, कारण तुम्हाला आज जेव्हा हे लेक्चर संपेल तेव्हा तुम्ही स्वतः गुगल ला जाऊन ते सर्च करून गुगल ला विजिट करून तुम्ही यांच्याबद्दलची जास्तीत जास्त माहिती घेणं परीक्षेच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे। आले का लक्षात तुमच्या? चला पुढे जाऊया। अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक लिहिलेली जी प्रभाताई आत्रेंनी आहे त्याच्याबद्दलची आपण आता माहिती घेतलेलीच आहे, परंतु मित्रांनो पुरस्कारांची तर मित्रांनो रांगच आहे। एवढे पुरस्कार की मी नेहमी सांगतो की लोकांकडे, मी नेहमी सांगत नाही का की डिग्र्या एवढ्या आहेत की ते डिग्र्या लिहायला बोर्ड सुद्धा कमी पडतात त्या घरावरचे। आपल्याकडे एकच असते ना, आपण त्याचाच इतका भाऊ करतो। त्यातच एक उदाहरण म्हणजे की एवढे पुरस्कार आहेत, एवढे अवॉर्ड्स ताईंना मिळालेले आहेत, त्यातले काही अवॉर्ड्स मी जे वाचून दाखवतो मित्रांनो, बघा लाईनच आहे पार रांगच आहे। पहिला पुरस्कार आचार्य अत्रे संगीत पुरस्कार 1976 ला मिळालेला। आचार्य राम नारायण फाउंडेशन पुरस्कार मुंबई, उगम संस्थेतर्फे पंडित उमादत्त शर्मा जीवन गौरव पुरस्कार सप्टेंबर 1914। त्याच्यानंतर उस्ताद फैयाज अहमद खान स्मरण पुरस्कार किराणा घराण्याचा त्यांना मिळालेला। 2002 मध्ये मिळालेला कलाश्री पुरस्कार, कालिदास सन्मान पुरस्कार, गोदावरी गौरव पुरस्कार, गोविंद लक्ष्मी पुरस्कार, ग्लोबल ऍक्शन क्लब इंटरनॅशनल पुरस्कार, त्याच्यानंतर मित्रांनो दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, देन पद्मश्री पुरस्कार भारत सरकार 1990, पद्मभूषण पुरस्कार भारत सरकार 2002 आणि 2022 मधला आताचा पद्मविभूषण पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मित्रांनो ताईंना हे मिळालेले आहेत। आणि मित्रांनो प्रभाताईंच्या 75व्या वाढदिवसाच्या दिवशी पुण्यामध्ये झालेला त्यांचा जो जन्मोत्सव होता त्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात त्यांना स्वर्ण योगिनी ही उपाधी बहाल करण्यात आलेली आहे। हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असू शकतो, होऊ शकतो की त्यांना कोणती उपाधी बहाल करण्यात आली, तर कोणती उपाधी आहे? स्वर्ण योगिनी ही उपाधी। पुण्यात 75वा वाढदिवस तेव्हा त्यांचा साजरा करण्यात येत होता, त्यावेळेस पुण्यात ही त्यांना उपाधी देण्यात आलेली आहे स्वर योगिनी। संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1991, संगीत साधना रत्न पुरस्कार हाफिज अली खान पुरस्कार आणि पुण्यभूषण पुरस्कार 2018। आणि मित्रांनो इसवी सन 2011 पासून तात्यासाहेब नातू ट्रस्ट व गानवर्धन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत साधना करणाऱ्या प्रभा अत्रेंच्या नावाचा स्वर योगिनी डॉक्टर प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार प्रदान करायला सुरुवात झालेली आहे। त्यांच्या नावाने 2011 पासून लक्षात घ्या सुरुवात झालेली आहे। अशा या प्रभाताई अत्रे यांचा हा जीवन प्रवास हा राहिलेला आहे आतापर्यंत। महाराष्ट्रातल्या 2022 या वर्षी जे पुरस्कार मिळालेले पद्म पुरस्कार 128, पूर्ण भारतात हिंदुस्थानात 128 वेगवेगळ्या मान्यवरांना हे जे पुरस्कार मिळालेले आहेत, ज्यांचं काम त्यांच्या त्यांच्या फील्डमधलं बिलकुल सॅल्यूट करण्यासारखं आहे, त्यातल्या एक महाराष्ट्राचं भूषण ज्यांना या वर्षीचा पद्म विभूषणाचा पुरस्कार मिळालेला आहे प्रभा अत्रे यांच्याबद्दलची ही इत्यंभूत माहिती जी वेगवेगळ्या परीक्षेच्या अँगलनी आपण बघितलेली आहे। तर मला असं वाटतं की पद्मविभूषण प्रभाताई अत्रेंच्या बाबतीत आता कुठला जरी प्रश्न आला, मला नाही वाटत
की याच्या बाहेर कुठला प्रश्न आता येऊ शकेल, तर तुम्हाला फार अवघड त्याचं आन्सर द्यायला जाईल असं मला वाटत नाही। तर मित्रांनो अगदी प्रामाणिकपणे सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजला का, आवडला का, यस नो म्हणा। आणि थोड्या वेळाने याची लिंक तुम्हाला तुमच्या टेलिग्राम चॅनलला आणि तुमच्या म्हणजे तुम्हाला ती पाठवण्यात येईल, तर शेअर करायला विसरू नका। हा आणि टेलिग्राम चॅनलवर बोर्डेज करिअर अकॅडमीच्या ही PDF घेऊन टाका, जेणेकरून तुम्हाला ती व्यवस्थित पुन्हा एकदा वारंवार वाचता येईल। आले लक्षात? तर मित्रांनो आज आपण पद्म पुरस्कार जे मिळालेले आहेत त्यातले पद्मविभूषणाच्या मानकरी महाराष्ट्राच्या प्रभात अत्रेंबद्दलची आपण पूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे। त्याच्यावर येणारे वेगवेगळे प्रश्न कसे असू शकतात त्याचंही डिस्कशन आपण केलेलं आहे। उद्या आपण परत पद्म विभूषण झालेले आता पद्मभूषणांकडे आपण जाणार आहोत। तुर्तास इथेच थांबतो। चला थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद।